जवळ मी मदर कल्चर माझ्याजवळनं 1 लिटर तुम्ही घेऊन जाऊ शकताय आणि याचं तुम्ही वाढवू शकताय. ते कसं वाढवायचं वगैरे हे कसं तयार करायचं हे तुम्हाला व्हिडिओच्या पुढे पुढे सांगत जाईल. जर घ्यायचं आपल्याला 50 रुपयाची डब्बी जर घेतली आपण तर हे 50-60 वर्षापर्यंत आपण हे कमी झाल्यानंतर ऑटोमॅटिक त्या ठिकाणी आपल्याला गांडूळ तयार होतात नैसर्गिकरित्या. आणि ते तयार झाल्यानंतर तुम्हाला लगेच कळून येईल की रानाची सुपीकता वाढलेली आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र अविनाश सुरोसे. तर आजचा आपल्या या स्पेशल व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर आजचा आपला स्पेशल व्हिडिओ म्हणजे सेंद्रिय शेतीसाठी जे काही जीवामृत लागतंय ते बऱ्याच शेतकऱ्यांना जीवामृत बनवणं हे सहसा जमत नाही, किंवा त्यांच्याजवळ गाय वगैरे नसली तर त्यांना शेणाची आणि गोमूत्राची उपलब्ध होत नाही. यांच्यासाठी एक रामबाय म्हणजे जीवामृतला तोड देणारा असं एक आपण औषध कल्चर पाहणार आहोत. त्या कल्चरचं नाव आहे वेस्ट डिकम्पोजर, किंवा त्याला गोकृपामृत भूसुधारक भूसुधारक कल्चर असं देखील म्हणतात. तर हे कल्चर जे आहे ते आपण या कल्चरविषयीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या भाषेत संपूर्णपणे मोडतोड अशी एकदम सोप्या पद्धतीने माहिती तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करेन. आणि मी माझ्या रानात वापरले आणि कसं वापरतो याचा देखील मी तुम्हाला अनुभव सांगेन. तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की हे जे काही कल्चर आहे वेस्ट डिकम्पोजर किंवा गोकृपामृत किंवा आता याचं मदर कल्चर, तर तुम्हाला हे कसं मिळेल तर जर तुम्ही अक्कलकोट तालुक्याच्या आसपासचे किंवा अक्कलकोट तालुक्यातले जर असाल तर माझ्याजवळ मी मदर कल्चर माझ्याजवळनं 1 लिटर तुम्ही घेऊन जाऊ शकताय आणि याचं तुम्ही वाढवू शकताय. ते कसं वाढवायचं वगैरे हे कसं तयार करायचं हे तुम्हाला व्हिडिओच्या पुढं पुढं सांगत जाईल. जर तुम्ही अक्कलकोट तालुक्यापेक्षा बाहेरचे असाल, लांबचे असाल, तर तुम्हाला पर्याय म्हणून ते तुम्हाला गुगलवरती सर्च केल्यानंतर वेस्ट डिकम्पोजर म्हणून सर्च करायचं आहे आपल्याला. हे हैदराबाद गाझियाबाद इथून तिथल्या एका लॅबमध्ये एकदम चांगल्या रीती ऑर्गेनिक जीवाणूंचं तयार केलेलं कल्चर असते जेल स्वरूपात, म्हणजे झेंडूबाम जसं बारक्या डब्बीत असते त्याप्रकारे कल्चर जे आहे ते जेल स्वरूपात कोरपडीच्या घरीसारखं एका छोट्याशा डब्बीमध्ये येत असते. तुम्ही स्क्रीनवरती बाजूला पाहू शकता अशा रीतीने एक डब्बी असते. हे आपल्याला ऑनलाईन गुगलवरती सर्च केल्यानंतर भेटून जाईल. तर याची वेगवेगळ्या क्वालिटीनुसार वेगवेगळी किंमत आहे. हे 40 रुपये, 50 रुपये, 150, 250 याप्रमाणे तुम्हाला मिळून जाईल. तर मी सध्या मागवले ते 50 रुपयाचं घेतलेलं आहे घेतलं होतं. आता त्याचंच कल्चर मी कंटिन्यू वापरत आहे. आणि हे एकदाच घ्यायचं आहे आपल्याला. 50 रुपयाची डब्बी जर घेतली आपण तर हे 50-60 वर्षापर्यंत आपण हे वापरू शकतो आहे. तर मित्रांनो, हे झालं आपण कसं मागवायचं ऑनलाईन. आता ऑनलाईन मागवायचं आपल्याला पत्ता देऊन पोस्टानं वगैरे मिळून जाईल. तर हे मिळाल्यानंतर हे घरी आल्यानंतर आपल्याला शेतामध्ये वापरण्यासाठी हे कसं तयार करायचं तर ह्याच्याविषयी आता आपण चर्चा करूया. तर पहिल्यांदा ते आल्यानंतर जे काही वेस्ट डिकम्पोजरची डब्बी आहे ते आपल्याला साधारणपणे उघडून पाहायचं आहे की आत काळं झालं आहे का, किंवा ते जेल जो असतो तो जेलाचे तुकडे झालेत का. जर जेल काळा झालेला असेल किंवा त्याचे जर तुकडे झाले असतील तर जो तुम्हाला डिलिव्हरी करणार आहे किंवा ज्याच्यापासून तुम्ही घेतलं आहे याचे ते त्याच्याजवळ जास्त दिवस राहिलेला आहे, कारण ते त्याची कॅपॅसिटी जी आहे ते कमी झाल्यामुळं ते तुकडे होतात किंवा काळं पडतं आहे. आणि जर ते जेल पिवळं किंवा पांढरं किंवा हिरव्या प्रकारचं जर त्याच्यावरती थर आलेलं असेल तर एकदम चांगलं आणि ताजं जीवाणू जेल आहे असं तुम्ही समजू शकता. तर हे आता आपल्याला तयार कसं करायचं याच्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देईन. तर हे तयार करण्यापूर्वी आपल्याला 200 लिटरचं स्वच्छ धुलेलं बॅरेल घ्यायचं आहे. या बॅरेलमध्ये तुम्ही जर अगोदर ऊसासाठी किंवा कोणतंही तणनाशक वगैरे मिक्स करून मारलेलं असेल किंवा कोणतंही रासायनिक बुरशीनाशक वगैरे कीटकनाशक बॅरेलमध्ये काढून मारलेलं असेल तर एकदम आपल्याला स्वच्छ निर्म्या टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाण्यानं. 1-3 धुवून स्वच्छ वास वगैरे येता कामा नाही असं स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला एका झाडाच्या ठिकाणी हे बॅरेल 180 ते 190 लिटरपर्यंत बॅरेल भरायचं आहे. याचा अंदाज म्हणजे सांगायचं म्हणजे काय तर एक घागर कमी राहील बॅरेलमध्ये. घागरीचं पाणी एक कमी करा, बॅरेल भरल्यानंतर एक घागर पाणी काढून घ्या त्यातनं, म्हणजे थोडीशी जागा राहील. मग ते जागा काय कशासाठी लागणार आहे की ज्यावेळेस आपण कल्चर ढवळणार आहे त्यावेळेस सांडू नये म्हणून आपल्याला एक घागरभर पाणी काढून घ्यायचं आहे. आता तयार करण्यासाठी जे काही साहित्य लागणार आहे तर ते साहित्य बघा, आपल्याला लागणार आहे 200 लिटर पाण्यासाठी आपल्याला 1.5 ते 2 किलो गूळ लागणार आहे. फक्त आपल्याला याच्यासाठी गूळ लागतं आहे, 1 ते 1.5 किलो गूळ घ्यायचं आहे आपल्याला.
तुम्ही जर 2 किलो घेतला तर एकदम बेस्ट राहील. आणि गूळ कसा घ्यायचा आहे तर बरेच शेतकर्मी सेंद्रिय म्हणून 100 रुपये किलोचा आणेन किंवा 60-70 रुपये किलोचा आणेन. असं जर भेटलं तर तुम्ही तुमच्याजवळ अवेलेबल असेल ते देखील गूळ वापरू शकताय. किंवा तुम्ही गुळाच्या आडतीवरती गेलात तर त्या ठिकाणी किंवा दुकानात मोठ्या होलसेल दुकानात गेलात तर त्या ठिकाणी त्यांच्याजवळ जुने गूळ ठेवलेलं असते, त्याचं पाणी झालेलं असते पाक किंवा बुकना झालेलं गूळ असते. ते तुम्हाला आता सध्या रिटेल जे रेट आहे 40 रुपये किलो याप्रमाणे भेटते, ते तुम्हाला 35-30 तुमच्या भागात जे रेट आहे त्याप्रमाणे 1-5-10 रुपये कमी करून देतात. ते खराब झालेलं गूळ घेऊन यायचं आहे 2 किलो. कसलंही खराब झालेलं गूळ असलं तरी राहण्यासाठी एकदम बेस्ट असते. तर हे झालं गुळाविषयी. आता हे आपल्याला तयार करण्यापूर्वी बॅरेल भरलेलं आहे आपण, आणि या गुळाचं आपल्याला एका बकेटमध्ये त्याच बॅरेलातलं पाणी घेऊन गुळाचं पाणी करायचं आहे किंवा गुळाचं बारीक काटून पावडर करायचं आहे, म्हणजे पावडर करून पाण्यात विरघळवून घ्यायचं आहे. आता ही कल्चर जी आहे ती डबी तुम्हाला प्रॅक्टिकलमध्ये देखील माझ्या चॅनेलवरती व्हिडिओ मिळून जातील, पण मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आहे थेअरी रूपी. तर ही डबीमध्ये जे काही जेल आहे त्याला उघड्या हाताने स्पर्श कधी करायचा नाही. याला एक तर कडब्याची जी काडी असते ते किंवा स्वच्छ काडी किंवा स्टीलचा चमचा याच्याने आपल्याला ते जेल जे असतं आहे आतलं ते कोरपडीच्या गरीसारखं जेल असते त्याला आपल्याला चमच्याने किंवा काडीने बारीक करून घ्यायचं आहे. बोट जर लावला तर बोटावरती जे काही संसर्गजन्य इन्स्पेक्शन होण्यासाठी म्हणजे ते देखील एक थोडे जीवाणूच असतात आणि आपल्या हातावरती विषारी जीवाणू असल्या कारणाने ते मरतात. त्यामुळे आपल्याला काडीचा किंवा स्टीलच्या चमच्याचा वापर करायचा आहे. ते आपल्याला पूर्णपणे बारीक करून घ्यायचं. बारीक केल्यानंतर आपल्याला बॅरेलमध्ये गूळ घालायचं आहे. गूळ घातल्यानंतर हे बारीक केलेलं जे आहे आपलं वेस्ट डिकम्पोजरची डब्बी मदर कल्चर हे आपल्याला त्यामध्ये ओतून द्यायचं आहे. म्हणजे ते जेल टाकायचं आहे, दोनदा पाणी टाकून डब्बी खंगळून परत त्यामध्ये ओतून द्यायचं आहे. आणि याच्यावरती आपल्याला जे काही वाकाचं पोतं असते सुतळीचं पोतं ते आपल्याला पोतं त्याच्यावरती झाकण्यासाठी बाजूला काढून ठेवा. आणि ह्याला ढवळण्यासाठी तुम्ही एक पाईप घेऊ शकताय किंवा काठी येळूची बांबूची काठी स्वच्छ धुलेली घ्या, स्वच्छ काठी किंवा स्वच्छ पाईप याच्याने आपल्याला असं एकदम खळखळून ढवळून घ्यायचं आहे, गोल फिरवून घ्यायचं आहे. असे घड्याळ्याच्या सवाशी दिशेने आणि विरुद्ध दिशेने असं आपल्याला एक निदान एक 20-25 वेळा तर फिरवून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही जास्त फिरवाल तेवढं जे काही जीवाणू आहेत ते पाण्यामध्ये मिक्स होणार आहेत आणि पाणी जेवढं पाणी खालीवर होईल तेवढं पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढेल आणि जेवढं पाण्यात ऑक्सिजन राहील तेवढ्या झपाट्याने जीवाणू वाढत जातात. आता तुम्ही जसं ढवळणार आहे जेवढं गूळ वापरणार आहे याच्यावर अवलंबून आहे ते किती दिवसात तयार होते आणि किती इफेक्टिव्ह तयार होणार आहे. तर मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही घेतलात तर आता आपल्याला 2 किलो गूळ आपण घेतलेला आहे आणि 20-25 वेळा पूर्ण पाणी ढवळून घेतलेलं आहे. तर हे आपल्याला आपल्या जर उन्हाळ्याच्या वातावरणामध्ये जर तयार केलात तर हे कमीत कमी पहिल्यांदा तयार करताना 5-6 दिवस लागतात. आणि हे 6 दिवसानंतर तयार झाल्यानंतर कसं दिसतं आहे आणि तयार व्हायच्या अगोदर कसं असतं हे देखील तुम्हाला सांगतो. तयार व्हायच्या दिवशी म्हणजे आपण आज तयार केलेलं आहे, तयार करायला घातलं आहे तर त्यावेळेस गुळाचा रंग येते पाण्याला, म्हणजे गुळवणीसारखं रंग येते पाण्याला बॅरेलमधल्या. मग हे 2 दिवसानंतर ऑटोमॅटिक पिवळं किंवा दुधी कलरचं होतं आहे पाणी. मग दुधी कलरचं झाल्यानंतर त्याच्यामधून असे थम्सअपच्या बाटलीचं टोपण उघडल्यानंतर जसं बारीक बुडबुड येतात किंवा सोड्यामध्ये लिंबू जर पिळल्यानंतर जसा आवाज येते त्याप्रमाणे आपल्याला बॅरेलला जर कान लावलात तर त्यामधून आवाज यायचं दिसते. त्यावेळेस समजून जायचं की आपले जीवाणू ॲक्टिव्ह झालेले आहेत आणि यांची बऱ्याच प्रमाणात संख्या वाढत आहे आणि हे औषध तयार होत आहे. तर हे पूर्ण कधी तयार होत आहे तर ज्यावेळेस याच्यावरती येणारा जो फेस आहे फेस यायचं बंद झालं आहे, म्हणजे ते तुम्हाला 6-7 दिवसात कळून जाते की 6व्या 7व्या दिवशी हे फेस यायचं बंद होईल आणि ढवळल्यानंतर थोड्या प्रमाणात बुडबुडे येतील आणि बंद होतील पूर्णपणे शांत आणि पिवळसर दुधी कलरचं पूर्ण पाणी झालेलं असेल आणि त्याला शिंदीचा वास येत असेल किंवा आंबट उग्र वास येत असेल तर ते पूर्णपणे तयार झालेलं आहे समजून जायचं. आणि हे किती दिवस राहते हे जर सांगायचं म्हणलं तर बघा, तुम्ही 1 तारखेला तयार करायला घातले, 6 तारखेला पूर्ण तयार झाले. हे तुम्ही बघा, 6 तारखेला जर पाण्यातून सोडला तर एकदम बेस्ट राहील किंवा 7 तारखेला सोडा, 10 तारखेला म्हणजे 4 दिवस एकदम चांगल्या प्रकारे 100% कार्यरत असणारे हे कल्चर असते. मग 10 दिवसाच्यानंतर जर पुढं जर घेत चाललं तर जे काही आपण टाकलेलं गूळ आहे ते गूळ संपल्या कारणाने जीवाणू
मृत अवस्थेत जात असतात. जर तुम्हाला एखाद वेळेस पाणी द्यायचं जमलं नाही किंवा आपलं जे वेस्ट डिकम्पोजरचं कल्चर सोडणं नाही झालं 10 दिवसाचं जर पुढं गेलं तर ह्याला ॲक्टिव करण्यासाठी परत आपल्याला 1 किलो गूळ याच्यामध्ये ॲड करायचं, त्यावेळेस परत ॲक्टिव होते आणि दुसऱ्या दिवशी परत हे आपलं आणि हाय तसं रेडीमध्ये तयार होते. तर हे झालं पहिल्यांदा तयार केल्यानंतर. आणि आता रानामध्ये सोडायचं कधी आणि 200 लिटर पाणी कोणत्या पिकाला कसं सोडायचं याच्या संदर्भात मी सांगतो आहे तुम्हाला. तर हे सोडायचं कसं, तर आपण एक 50 लिटरचा डब्बा घेऊ शकता अशा रीतीचा, किंवा बॅरेल घ्या, बॅरेलला खाली 16 mm जे काही ड्रीपचं नळ असते ते नळ बसवायचं आपल्याला बॅरेलला किंवा डब्याला. ते नळ बसवल्यानंतर ज्या ठिकाणी आपण पाट पाण्यानं जर देत असाल, ज्या ठिकाणी आपली टी असते जिथून पाणी पडते त्या ठिकाणी आपल्याला बॅरेल किंवा ड्रम नेऊन ठेवायचं आहे. त्या ठिकाणाहून नळ बारीक चालू केल्यानंतर ऑटोमॅटिक त्या पाण्यामध्ये हे आपलं कल्चर पडणार आहे. कल्चर पडल्यानंतर ते पाण्यामध्ये मिक्स होऊन ऑटोमॅटिक आपल्या पिकाला जाणार आहे. आणि हे कोणत्या पिकाला चांगलं राहील, तर हे A to Z पिकाला. फळभाजी घ्या किंवा कंदवर्गीय घ्या किंवा वरती लागणारे फळ फळबागात घ्या, उसाला घ्या, मका, ज्वारी, कांदे, कोणत्याही A to Z पिकाला सर्व पिकाला चालते. आणि तुम्ही अगोदर जर रासायनिक शेती करत असाल किंवा आता देखील रासायनिक शेती करत असाल, तर हे पहिल्यांदा जर सोडल्यानंतर ह्याला पहिल्या बॅरलमध्ये एका एकराल जर तुम्ही 1-200 लिटर तयार करून सोडलं तर हे पहिल्यांदा रिझल्ट दाखवणार नाही. का, कारण आपल्या जमिनीला रासायनिक खताची सवय पडलेली असते. हे सवय मोडण्यासाठी आपल्याला निदान 1-2 बॅरेल तर सोडलं पाहिजे. पहिल्यांदा बॅरेल सोडलं तर त्यानंतर आणि लगे आपल्याला 1 महिन्याच्या आत 20 दिवसाला परत एकदा सोडलं तर हे दुसऱ्या वेळेसपासून हे थोडं थोडं रानात ॲक्टिवपणा दाखवते आणि थोड्या थोड्या प्रमाणात तुम्हाला जमिनीमधील झालेला बदल दिसून येईल. तर हे असं आपण 3 जर सोडला तर 100% तुम्हाला जो काही रानामध्ये 75 ते 80% बदल झालेला आहे ते तुम्हाला पिकावरती दिसेल, परत रानामध्ये दिसेल. रानामध्ये कसं दिसणार आहे, तर रानामध्ये तुम्ही ज्यावेळेस ज्या ठिकाणी गेलेलं आहे पाणी आपलं वेस्ट डिकम्पोजरचं त्या ठिकाणी जायचं आहे वापसा कंडिशनमध्ये आल्यानंतर रान, त्यामध्ये त्या ती माती आपल्याला हातात घ्यायची. हातात घेतल्यानंतर ती माती एकदम भुसभुशीत लागेल. किंवा तुम्ही जर वापसा कंडिशनमध्ये थोडंफार चगळचोता त्या जाग्यात जर पडलेला असेल तर त्या ठिकाणी बारीक गांडुळं दिसतील. हे गांडूळ कसे तयार होतात, तर हे जे काही आपले कल्चर आहेत वेस्ट डिकम्पोजरचे, हे कल्चर आपल्या रानामध्ये पडलेला काडी कचरा, अर्धवट कुजलेलं शेण किंवा आपलं पिकाचे अवशेषी पालापाचोळा पडलेलं जे आहे ते कुजवण्याचं काम करतात. आणि ते कुजल्यानंतर किंवा अर्धवट कुजल्यानंतर ऑटोमॅटिक वापसा कंडिशनमध्ये नैसर्गिकरित्या गांडूळ रानामध्ये तयार होत असतात. ते कधी तयार होते, तर आपल्या रानामध्ये जे काही हानिकारक आपण युरिया DAP वापरलेलं आहे त्याचे जे काही अंश आहेत ते कमी झाल्यानंतर ऑटोमॅटिक त्या ठिकाणी आपल्याला गांडूळ तयार होतात नैसर्गिकरित्या. आणि ते तयार झाल्यानंतर तुम्हाला लगेच कळून येईल की रानाची सुपीकता वाढलेली आहे. परत एखाद्या वेळेस तुमचं पाणी द्यायचं जर मागं पुढं जरी झालं म्हणजे पिकाला पाण्याची ताण शक्ती देखील वाढू शकते. एखाद वेळेस 4-5 दिवस पुढं जरी गेलं पाणी तर पिकाला ताण करण्याची शक्ती म्हणजे ताण असं म्हणजे पाण्याचा ताण देखील वाढवण्याची शक्ती भेटू शकते त्या पिकाला. काय होते, ज्यावेळेस आपण पाणी देतो त्यावेळेस ते सूक्ष्मजीव त्या जमिनीमध्ये कार्य करत असते, ते रान भुसभुशीत झाल्याकारणाने पाणी ऑटोमॅटिक त्या ठिकाणी जिरते जास्तीत जास्त. आणि पाणी एखाद वेळेस तुम्ही नाही सोडलं, रान वाढलं, ज्या छिद्रातून ज्या सूक्ष्मजीवाच्या छिद्रातून पाणी खाली गेलेलं आहे त्याच छिद्रातून बाष्पीभवनाद्वारे पाणी वर येत असते आणि ते वर आलेलं पाणी ऑटोमॅटिक आपल्या पिकाच्या मुळ्या घेत असते. तर हे त्याचं मुख्य जमिनीमधील कार्य झालं आणि आपलं जे काही पालापाचोळा हे कुजवण्याचं कार्य. आणि जर तुम्हाला पिकावरती बदल म्हणाल तर आता एखाद वेळेस तुम्ही कोणतंही फळभाजी घेत असाल, कोबू, टमाटे, मिरच्या हे अशी, किंवा तुम्ही झेंडू, मोगरा किंवा फळबागामध्ये लिंबू घ्या, पपईचे बागा घ्या, केळीची बाग घ्या, तर यांच्यामध्ये पानाची रुंदी वाढलेली दिसेल. उसाच्या पानाची रुंदी वाढलेली असेल, हिरवापणा जास्त आणि रान बघितल्यानंतर एकदम काळोपणा, हिरवागारपणा असं तुम्हाला आढळून येईल रानामध्ये म्हणजे पिकावरती. आणि पीक देखील एकदम चांगलं जबरदस्तरित्या येते. आणि याच्यावरती माझे अजून बरेच काही प्रयोग चालू आहेत. हे प्रयोग सक्सेस झाल्यानंतर मी तुम्हाला हे वेस्ट डिकम्पोजरपासून आपण काय काय करू शकतो हे देखील आपण या व्हिडिओच्या अशाच व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगत जाईन. आणि हे झालं आपल्याला तयार करणं.
आणि आपल्याला पुढल्या वेळेस तयार करायचा आहे. व्हिडिओ थोडा मोठा होईल पण पूर्ण जर पाहाल तर एकदम चांगलं राहील, कारण संपूर्ण ए टू झेड माहिती मिळून जाईल. तर आपल्याला आपण पहिल्यांदा तयार केले डब्बी टाकून, मग दुसऱ्यांदा पण आपल्याला ती वेस्ट डिकम्पोजरची डब्बी वापरायची आहे का? तर नाही. ज्यावेळेस तुम्ही औषध सोडणार आहे त्यावेळेस तुम्ही कमीत कमी 1 लिटर ते 15 लिटर, आपल्याला 10 लिटर त्यातलं त्या बॅरेलमधलं 10 लिटर औषध काढून बाजूला ठेवायचं जे तयार झालेलं आहे ते आपल्याला परत दुसऱ्या वेळेस विरजण म्हणून वापरतात. विरजण कसं असतं आहे बघा, तुम्ही 10 लिटर दूध जरी घेतलं आणि त्या चमच्यावर जरी दही टाकलं तर ते पूर्ण दहीच होणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही 200 लिटर पाणी घेतलेलं आहे त्यात तुम्ही 1 लिटर हे मदर कल्चर जरी वापरलं तरी ते पूर्ण वेस्ट डिकम्पोजरच होणार आहे. तुम्ही बॅरेलभर दूध घेतले त्या दुधात बाटलीभर दही ओतलं आणि ते पूर्ण दहीच होणार आहे. तसंच हे पाण्यामध्ये तुम्ही गूळ आणि हे कल्चर जे आहे ते अगोदर काढलेलं विरजण ते तुम्ही घातलं तर ते पूर्णपणे कल्चरच होणार आहे. हे आपल्याला लगेच 5 दिवसात तयार होते. तर तुम्ही हे असं कंटिन्यू सोडत चला. मी देखील माझ्या रानात वापरतो आहे. याचे जे काही रिझल्टचे व्हिडिओ आहेत तुम्हाला यूट्यूबवरती वगैरे फेसबुकवरती ते जागोजागी मिळून जातील. मी देखील तुमच्यापर्यंत उपलब्ध करण्याचा प्रयत्न करीन, कारण थोडंफार कामात लोड आहे तर जसं वेळ भेटेल तसं तसं मी शॉर्टचे व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या रानात आलेले रिझल्ट वगैरे तुमच्यापर्यंत शेअर करत जाईन. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा. आणि चॅनल जर नवीन असाल, अशाच प्रकारची नवनवीन माहिती पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ थोडा मोठा झाला पण संपूर्ण माहिती भेटली आणि याच्यातून काही राहिलं असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. आणि जे काही शेतकरी आहेत आजूबाजूचे जर माझ्यापासून सांगण्याचं राहिले तर ते कमेंट वाचून ते त्यामध्ये सुधारणा करून एकदम व्यवस्थित शेती करते. तर सेंद्रिय शेतीची हे आपल्याला जीवामृत करता आलं नाही तर आपण वेस्ट डिकम्पोजर वापरू शकतो. हे आपल्याला एक पर्याय म्हणून वापरू शकतो आहे. आणि आपण पुढे पुढे जाऊन वेस्ट डिकम्पोजर आणि जीवामृत याच्यामध्ये जे काही वेस्ट डिकम्पोजर वर्सेस जीवामृत याच्यात दोन्हीमधील साम्य काय आणि दोन्हीचा फरक काय हे फरक स्पष्ट करायचा असा एक व्हिडिओ तयार करणार आहे मी. तर तो देखील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.